नमस्कार कुक निशू या माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बेसन लाडू जर खाताना घशाला चिटकत असेल किंवा नंतर लाडवाचा आकार बदलत असेल तर अशा प्रकारे लाडू नक्की बनवून बघा परफेक्ट बेसन लाडूसाठी लागणारं प्रमाण तसेच काही टिप्स मी देण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा लाडूसाठी लागणारं साहित्य आपण बघूया प्रमाण घेताना तुम्ही अशा प्रकारे कोणतीही वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून त्याने सर्व प्रमाण मोजून घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही इथे मी एक वाटी साखर घेतले त्याऐवजी तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त मी इथे तूप घेतलं आहे तसेच दोन ते तीन वेलची आणि दोन वाटी चणा डाळ घेतले सर्वप्रथम आपण चणा डाळ भाजून घेऊया डाळ भाजण्यासाठी इथे मी अशी पसरट कढई घेतली आहे त्यामध्ये आपण डाळ भाजून घेणार आहोत इथे आपल्याला हलक्या तांबूस रंगापर्यंत डाळ मध्यम ते मंदाचेवर भाजून घ्यायची आहे इतकी डाळ भाजण्यासाठी मला इथे साधारणतः दहा ते बारा मिनटं लागली तुमच्याकडे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाडू बनवणार असाल तर थोड्या थोड्या बॅचमध्ये डाळ व्यवस्थित भाजून घ्या डाळ भाजून नंतर ती छान थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मी जाडसर बेसन करून घेतलं आहे आणि एक ते दोन वेळा मी ते चाळणीने चाळून घेतले जेणेकरून काही जाडसर जर का कण राहिले असतील तर ते देखील व्यवस्थित निघून जातात आता आपण बेसन छान भाजून घेऊया त्यासाठी मी त्याच कढईमध्ये थोडं तूप घालते एकदाच सर्व तूप आपल्याला वापरायचं नाही आहे थोड्या तुपावर आधी बेसन छान भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना आपल्याला एकदम मंद गॅस ठेवूनच बेसन भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर का वाटलं की पीठ एकदम कोरडं वाटते तर थोडं थोडं तूप अशा पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता परंतु एकदाच तूप घालायचं नाही जर का तुपाचं जा प्रमाण जास्त झालं तर बेसनाच्या लाडूला नीट आकार धरत नाही त्यामुळे थोडं थोडं करून तूप आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे अशा प्रकारे मला इथे जितकं घेतलं होतं तितकं सगळं तूप लागलं आहे साधारणतः पंधरा मिनटानंतर अशा प्रकारे पिठाने तूप सोडायला सुरुवात केली आहे आपण असं कंटिन्युअसली हे पीठ आहे ते हलवत राहायचं आणि साधारणतः वीस मिनटानंतर पीठ आहे ते बऱ्यापैकी सेट होतं आता अशा प्रकारे साधारणतः चमचीभर इतकं पाणी किंवा दूध शिंपटून आपल्याला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस केल्यामुळे पिठाचं टेक्स्चर आहे ते छान रवाळ होतं आणि बेसनाचे लाडू छान रवाळ व्हायला मदत होते मला इथे पीठ इतकं भाजून घेऊन ही प्रोसेस होईपर्यंत साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं लागली आता हे जे मिश्रण झालं ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटते परंतु नंतर थंड झाल्यानंतर हे थोडं जाडसर होईल तोपर्यंत आपण साखर वाटून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि त्याच्यासोबतच वेलची वाटून घेते पिठीसाखर तयार आहे हे मिश्रण देखील थंड झालं आहे पूर्णतः मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये पिठीसाखर ॲड करायची आहे आपल्याला कितपत लाडवाचा गोडवा हवा आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही पिठीसाखर आहे ती कमी जास्त करू शकता थोडे थोडे करून आपल्याला ह्यामध्ये पिठीसाखर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित पिठीसाखर मिक्स झालं आहे आता आपल्याला लाडू वळण्यासाठी तयार आहेत आता आपण याचे लाडू वळून घेऊया लाडू वळताना आपण ह्यामध्ये पिस्ता मनुका आपल्याला जसे ड्रायफ्रूट्स आवडतात त्याप्रमाणे ॲड करू शकतो अशा प्रकारे आपण सर्व लाडू आहे ते तयार करून घेऊ इथे आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे बेसन गरम असताना त्यामध्ये साखर अजिबात घालायची नाही जर का आपण तसं केलं तर बेसन गरम असल्यामुळे साखर वितळते आणि बेसनाला जास्त ओलावा येतो त्यामुळे मिश्रण एकदम थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे आपण जेव्हा लाडू वळतो तेव्हा आपल्या हाताच्या उष्णतेमुळे देखील थोडंसं लाडवाला तूप सुटू शकते त्यामुळे आपण जेव्हा लाडू पुन्हा डब्यात भरू तेव्हा पुन्हा एकदा हातावर लाडू फिरवून नंतर ते भरावे म्हणजे लाडू असेच गोल गरगरीत राहतात तुम्हाला जर का वळताना असं वाटलं की मिश्रण पातळ आहे तर थोडंसं बेसन तव्यावर भाजून घेऊन नंतर ह्यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून मिश्रण घट्ट होईल आणि लाडू वळायला मदत होईल लाडू करताना ज्या ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या सगळ्या लक्षात घेऊन यावेळेस ह्या दिवाळीमध्ये नक्की तुम्ही बेसनाचे लाडू बनवा म्हणजे तुमचे देखील लाडू एकदम परफेक्ट होतील आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ